प्रशासन कृपेने पैनगंगा नदी पात्रात होते भरदिवसा वाळू उत्खनन. महसूल व पोलीस प्रशासनाशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याने निरडावलेल्या वाळू तस्करांनी आता माहूर तालुक्याला वळसा घालून जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून भरदिवसा वाळू उत्खनन सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. माहूर तालुक्यातील 10 किमी अंतराचा भाग हा निसर्गपूरक क्षेत्रात मांडतो, त्यामुळे शासनाने एकाही वाळू घाटाचा लिलाव करायचा नाही असा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागील काही वर्षात एकाही वाळू घाटांचा लिलाव झाला नव्हता. गेल्या वर्षी मात्र 3 घाटांचा लिलाव झाला होता. यावर्षी अद्याप लिलाव होणे बाकी आहे. ही संधी साधून वाळू तस्करांनी टाकळी लिंबायत चौथे पॉईंट, टाकळी सायफळ, बोंडगवाळ आदी भागात युद्धपातळीवर दिवसरात्र वाळू उत्खनन सुरू केल्याचे चित्र पुढे आले आहे. हा प्रकार तहसील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाचे पथक, पोलीस प्रशासन व ग्रामदक्षता समितीच्या दृष्टीस का पडत नाही हा प्रश्न आहे. सदर प्रकाराने मात्र शासनाच्या महसुलाची व निसर्गाची न भरून निघणारी हानी होत आहे. ए बी न्यूज मराठीसाठी नांदेडहून प्रतिनिधी राजू दराडे.